पितृपक्षात दररोज करा हे काम, पितृदोषातून होईल मुक्ती. पितृपक्ष हा पितरांचे स्मरण करण्याचा काळ आहे. असे केल्याने पितृ प्रसन्न होतात आणि पितृदोषापासून मुक्तीही मिळते. पितरांचा आशीर्वाद घेतल्याने जीवनात प्रगती आणि मान सन्मान वाढतो. त्यामुळे पितृपक्षात ही कामे अवश्य करावीत. पितृपक्षात जल अर्पण करावे. पितृपक्षात दररोज तर्पण करावे. परंतु ज्याच्या आईवडील हयात आहेत त्यांना तर्पण करण्याचा नियम लागू होत नाही. ज्यांच्या आईवडील हयात आहेत त्यांनी रोज सकाळी आपल्या पितरांचे आणि अधिष्ठाता देवतांचे ध्यान करताना सूर्यदेवाला जल अर्पण करावे. जे मातापिता हयात नाहीत किंवा त्यांच्यापैकी कोणीही नसेल त्यांनी पितृपक्षात दररोज दक्षिणाभिमुख करून तर्पण करावे. तर्पण नेहमी पाण्यात दूध आणि तीळ मिसळून करावे. पितृपक्षात करा हे कामे. पितृपक्षात दररोज गाईला चारा खाऊ घालावा. जेवण तयार करताना गाईसाठी पहिली पोळी करावी आणि गाईला द्यावी. असे केल्याने देवी देवतांचे आशीर्वाद प्राप्त होतो. पितृपक्षात पूर्ण भक्तिभावाने गाईला चारा दिल्यास श्राद्धविधीचे पूर्ण फळ मिळते आणि पितृही संतुष्ट होतात, असे शास्त्रात सांगितले आहे. पितृपक्षाच्या काळात गाईला गवत खाऊ घालण्याचे पितरांना नेहमी कुटुंबावर आशीर्वाद राहतो. पितृपक्षाच्या काळात या दिशेने लावा दिवा दररोज. पितृपक्षामध्ये पितरांच्या नावाने दररोज सकाळी आणि संध्याकाळी दक्षिणेकडे तोंड करून दिवा लावावा. पितृपक्षाच्या दरम्यान पूर्वज दक्षिणेकडून पृथ्वीवरील आपल्या नातेवाईकांकडे येतात असे सांगितले जाते. तसेच ज्या दिवशी आपण आपल्या पितरांचे श्राद्ध करतो त्या दिवशी दक्षिणेकडे तोंड करून पितरांना आवाहन करतो. पितृपक्षात मुख्य दरवाजावर करा हे काम. पितृपक्षात दररोज संपूर्ण घर स्वच्छ केल्यानंतर मुख्य दरवाजा स्वच्छ करून गंगाजल शिंपडावे. असे केल्याने सकारात्मक ऊर्जा संचारते, तसेच नकारात्मकता आणि दोषांपासून मुक्ती मिळते. असे केल्याने तुम्हाला आध्यात्मिक शांती मिळेल आणि पितृदोषही दूर होईल. तसेच पितृपक्षात दररोज स्नानाच्या पाण्यात थोडेसे गंगाजल टाकावे. पितृपक्षात या गोष्टींची अवश्य घ्या काळजी. पितृपक्षाच्या काळात स्वयंपाकघरात किंवा घराच्या कोणत्याही कोपऱ्यात रिकामी भांडी ठेवू नयेत आणि स्वच्छतेची पूर्ण काळजी घ्यावी. पितृपक्षाच्या काळात स्वयंपाकघरात उष्टी भांडी ठेवणे अशुभ मानले जाते. रात्री उष्टी भांडी ठेवल्याने लक्ष्मीचा कोप होतो आणि पितृदोष देखील होतो. त्यामुळे पितृपक्षाच्या काळात उष्टी भांडी ठेवू नयेत.